की 1600 भेटणार तुला, नुसतं असं एक वेडिंगमध्ये यायचं आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. तुझं तुला सर्व वगैरे करायचं किंवा टेबलच्या बाजूला उभं करायचं, म्हटलं ठीक आहे. नंतर मी बघितलं तर त्यांनी असे माझ्या हातात ट्रे वगैरे दिली. त्यांनी सांगितलं की सगळे डिशेस बाय हार्ट करा, की काय काय बनवलं आहे वगैरे. कोणी विचारलं तर सांगायचं चांगलं, म्हणजे असं लग्न खूप चांगलं होतं. तर मी त्या ग्राउंडवरती फर्स्ट टाईम खूप रडली होती की मी शिकलेली मुलगी आहे आणि मी काय करते. पण त्याच्यानंतर असं वाटलं, जेव्हा ते पैसे आले ना हातात, तेव्हा असं वाटलं की नाही चालतं. म्हणजे ह्या पैसे काम छोटं मोठं नाही आहे, सगळं चालतं. त्याच्यानंतर मी खूप वेळा ते केटरर्सचं काम केलंय. आम्ही मम्मीला जॉब करायला देत नाही, कारण की तिने 7000 अर्न करून आम्हाला सर्वांना शिकवलंय. आम्हाला तिन्ही बहिणींना 7000 ती मला अजून. आणि ती काय काम करायची यार, हाऊस किपिंगचं काम करायची. ते पण स्कूलमध्ये. मध्ये मी दर्गेला गेलेली, त्याचं मी असा व्हिडिओ पोस्ट केलेला. तर लोक बोलते लाज वाटायला पाहिजे तुला, महाराष्ट्र असून तू दर्गेत जाते. तसं नसतं. माझं एक बिलीव आहे की मी सर्वांमध्ये करते. मम्मीनी कधी मला असं फील नाही केलं की तू मुलगी आहेस, इथं नाही जायचं, तिथं नाही जायचं. म्हणजे मी पार्टीला पण जायची तर जा, मी रात्री यायची, मध्यरात्री यायची, तरी माझ्या मम्मीला ट्रस्ट होता. आणि तो ट्रस्ट मी कंटिन्यू ठेवला आणि मी ठेवणार. माझं असं आहे की कोणत्याही मुलीने अगर जर तुमची फॅमिली ट्रस्ट करते तर प्लीज तो ट्रस्ट कंटिन्यू ठेवा. नेहमी सगळे बॉईज मला एकच कमेंट करतात की मेरी एक्स आपकी जैसी दिखती है, मेरी रिसेंट गर्लफ्रेंड आपकी जैसी. म्हणजे माझं फेज एवढं कॉमन, एवढी कॉमन नाही. सो आर यू रेडी फॉर इट? नो. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू हॅशटॅग डिजिटल कट्टा लोकमत सखी. तर आज आपल्यासोबत कोण आहे? तुम्हा सगळ्यांनी तिला एकदा तरी पाहिलेलं नक्कीच असणार आहे. माही देशपांडे, समीक्षा तिचं खरं नाव आहे. आणि आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. म्हणजे खूप जणांना असं वाटतं की बाबा तू नेपाली आहेस, किंवा तू हिमालयन रेंजमध्ये कुठेतरी कुठून तरी आलेली आहेस, किंवा तर असं म्हणतो ना अरुणाचल प्रदेश, किंवा नॉर्थ इंडियाची ती आहे असं बऱ्याच जणांना वाटतं तुझ्याबद्दल. राईट, खूप लोकांना वाटतं. हा, बट तू तशी नाही आणि ती अस्सल पुणेरी आहे. म्हणजे पुणेकर आहे ती. पुणेकर आहे. मी बॉर्न मुंबईमध्ये झालंय माझं. सी, सो त्यामुळे आज तिच्याकडनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. राईट. सो माही, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये. सो आज आपण तुझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या जर्नी बद्दल जाणून घेणार आहोत. राईट. सो आधी, आता तर बाबा क्लोज टू 1 million आहे, बट ह्याच्या आधीचं आयुष्य कसं होतं? हाऊ वॉज इट? आधीची लाईफ माझी नॉर्मल. मी 12th, म्हणजे लास्ट मी 12th केलं, त्याच्या पुढे मी शिकली नाही आहे, कारण माझ्या डॅडीची डेथ झालेली, त्यामुळे शिकली नाही. आणि आम्ही 3 बहिणी आणि मॉम, तर आम्हाला कसंही करून जॉब करायचाच आहे. त्यामुळे मी नॉर्मल जॉबमध्ये लागली. नॉर्मल जॉब करायची वोडाफोन कंपनीमध्ये. त्याच्यानंतर मी इव्हेंट स्टार्ट केलं. एक्झिबिशन्स असायचे, मग क्राऊडमध्ये शूटमध्ये काम करायचं स्टार्ट केलं. मी एक क्राऊडमध्ये असायची. मी बाजीराव मस्ताने केलं. मी पद्मावतीमध्ये क्राऊडमध्ये काम केलं. नुसतं डेली मला 1000 rupees भेटायचे त्याच्या. त्याच्यानंतर मी केटरर्सचंसुद्धा काम केलं एका टाईमाला. आणि मी रडलीसुद्धा होती, कारण की फर्स्ट टाईम मला कोणीतरी बोललं, जेव्हा खूप असं असतं ना पावसात शूट नाही भेटत, ठीक आहे, तर मला कोणीतरी बोललं की 1600 भेटणार तुला, नुसतं असं एक वेडिंगमध्ये यायचं आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. नुसतं तुला सर्व वगैरे करायचं किंवा टेबलच्या बाजूला उभं राहायचं. म्हटलं ठीक आहे. नंतर मी बघितलं तर त्यांनी असे माझ्या हातात ट्रे वगैरे दिली. त्यांनी सांगितलं की सगळे डिशेस बाय हार्ट करा, की काय काय बनवलं आहे वगैरे. कोणी विचारलं तर सांगायचं चांगलं, म्हणजे असं लग्न खूप चांगलं होतं. तर मी त्या ग्राउंडवरती फर्स्ट टाईम खूप रडली होती की मी शिकलेली मुलगी आहे आणि मी काय करते. पण त्याच्यानंतर असं वाटलं, जेव्हा ते पैसे आले ना हातात, तेव्हा असं वाटलं की नाही चालतं. म्हणजे ह्या पैशाचं काम छोटं मोठं नाही आहे, सगळं चालतं. त्याच्यानंतर मी खूप वेळा ते केटरर्सचं काम केलंय. मी सुरतला इथे तिथे मी कुठेही जाऊन करायची. त्याच्यानंतर माझ्याबरोबर असं एक झालं की खूप लोकांनी मला बोललं तू शिकलेली आहेस, तुझी लँग्वेज चांगली आहे, तू इंग्लिश मिडियमची आहे, तर तू इव्हेंट्स करतो. मी एक्झिबिशन स्टार्ट केले जे BKC इथे वगैरे होतात, मग तिथे मी ॲज अ मॉडेल म्हणून प्रेझेंट व्हायची, होस्ट करायची. मग तिथनं स्टार्ट झालं. मग तिथून ते टिकटॉक वगैरे आलं, मग ते थोडं माइंड डायव्हर्ट झालं. टिकटॉक वगैरे बनवायचं स्टार्ट केलं. टिकटॉक ऑलमोस्ट मी 1 year तर कंटिन्यू बनवायची. पण तेच काहीतरी 80 likes, 100 likes, 200 likes, कधी असं झालं नाही की मी व्हायरल गेली आहे. मग मध्ये कुठून तरी माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला. त्याच्यानंतरसुद्धा मी थंडीच होती, गार होती एकदम, काही अशी व्हायरल वगैरे नव्हती. मग हळूहळू मी बाहेर, म्हणजे मी घरातच व्हिडिओ बनवायची.
मी बाहेर निघून कंटेंट बनवायचे स्टार्ट केले, वेगवेगळे कंटेंट म्हणून. तर तेव्हा थोडं थोडं लाईक्स वाढत गेले मग ते एंड झालं माझं जेव्हा टिकटॉक बंद झाला, तर 3.7 मिलियनवरती मी स्टॉप झाले. सो माई बाप रे, 3.7 मिलियन झालं आणि ॲपच बंद झालं. बरं, मग त्याच्यानंतर कसं झालेलं ना, मी त्या टायमाला 2 मिलियनवर होती आणि सडनली 10 दिवसात माझे 1 मिलियन झाले. म्हणजे आम्ही कसं 2 मिलियन आहे, 2.5 मिलियन झालं केक कट केला, मग 7 मिलियन झाले केक कट केले. म्हणजे केकच कट करणार ना, माझ्या फ्रेंडने डिसाईड केलं आता पण नाही कट करणार, सीधा 3 मिलियनला. ते 3 मिलियन लगेच झाले. त्याच्यानंतर आम्ही विचार केला तर 4 मिलियनवर, पण असं आलं 2.7 मिलियन आणि बरोबर 5 वाजता ॲप बंद. मला अजूनसुद्धा लक्षात आहे, जसे आपले PM जसे आले न्यूजवरती तसं आपला ॲप बंद झाला. त्याच्यानंतर मी असं विचार केला की ड्रॉप, आता काहीच नाही होऊ शकत, कारण की माझी अर्निंग जी होती ती टिकटॉकवरच होती. मी म्युझिक कॅम्पेन्स, ब्रँड वगैरे तिथेच करायची आणि इन्स्टाग्राम माझं एवढं स्ट्रॉंग नव्हतं. दॅट आम्हाला मी नुसतं 2 लाखावरतीच इन्स्टाग्रामला फॉलोअर्स होते. त्याच्यानंतर म्हटलं बंद, मग इंस्टाग्रामवाले रील काढलं, म्हटलं चला होप इथे पण नाही सोडायची आपण. पण मला रील्सवरती एवढे असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आला. मग मी ते कंटिन्यू केलं केलं केलं, कधी कधी अजूनही नाही जसं मला पाहिजे तसं. जशी टिकटॉकवरती माझी होती प्रोफाईल तशी अजूनही नाही आहे, पण मी अजूनही सुद्धा मेहनत करते की मला पाहिजे. आणि नंतर अजून मी MX टकाटकवर आहे, एक ॲप आहे, तर तिथे माझे 12.6 मिलियन फॉलोअर आहे. पण ते तेवढं मला असा आनंद नाही होत टिकटॉकवरती जेवढा आनंद होता. हेच मग ती लाईफ इथेच चालू आहे. जी लाईफ टिकटॉकवरती आहे तिच्यासून थोडी वेगळी चालू आहे, कारण टिकटॉकवरती आम्ही नुसतं प्रमोशन्स करायचो आणि ह्याच्यावरती आमची सॅलरी बेसिस असते, मंथली सॅलरी वगैरे असते. तर त्याच्यावरती अजून चांगलं घर चालतं, कारण माझ्या घरात मम्मी हाऊसवाईफ, आम्ही मम्मीला जॉब करायला देत नाही, कारण की तिने 7000 मध्ये अर्न करून आम्हाला सर्वांना शिकवलंय. आम्हाला तिन्ही बहिणींना 7000 ती मला अजून, आणि ती काय काम करायची यार, हाऊस किपिंगचं काम करायची, ते पण स्कूलमध्ये. तर ते सर्व झाल्यानंतर मी डिसाईड केलं की माझ्या मॉमला आता काम करू द्यायचं नाही, काही झालं तरी नाही. मग तिला आता आम्ही घरात ठेवलंय, मी आणि माझी सिस्टर जॉब करते, माझी छोटी सिस्टरला आम्ही काहीतरी असं कोर्समध्ये लावलंय. ओ, म्हणजे तिच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं की ती इन फ्युचर स्वतःचं काहीतरी करू शकते. ओके, सो म्हणजे हे खूप भारी आहे की तुम्ही त्या सिच्युएशनमधून आईला बाहेर काढलंय आणि तुम्ही आता स्टेबल होण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय. ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर, आणि कोणत्याही आईला ह्यापेक्षा जास्त आनंद माझ्या मते होऊ शकत नाही की आपल्या मुली आणि मुलं मे बी कोणी फील करते खूप. आणि मला काय माहिती, मला असं आहे की माझी मम्मी खूप खुश राहावी. मला असं वेगळंच आहे, तिला जे पाहिजे ते घेऊन द्यायचं, तिला जे घालायचं ते घाल, तू जीन्स घाल, अरे मम्मी तू टी शर्ट्स घाल, तू छान दिसणार, आणि तू कलर कर, तू स्ट्रेटनिंग कर. मला असं आहे की तू कर, म्हणजे माझा पैसा तुझ्यामध्ये इन्व्हेस्ट झालेला तो मला असं वाईट नाही वाटणार किंवा असं नाही वाटणार की अरे माझे पैसे कमी झाले. बिलकुल नाही, तू कर असं वाटतं. ते एकंदरीत ते पैसे कमवतायत तर फक्त आईसाठी कमवतेस असं असं आहे. माझ्याकडे एक स्ट्रीट डॉग सुद्धा आहे, मी त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं त्याला जे पाहिजे ते देऊ. तू स्ट्रीट डॉग हे केलंय, अडॉप्ट केलंय? हो, अडॉप्ट केलंय. ऍक्च्युली आम्ही माझ्या फ्रेंडनी असं सांभाळायला दिलेलं, त्याच्यामध्ये तिने सांगितलं पोमोलियन आहे वगैरे, म्हणून आम्ही घेतल्यानंतर माहीत पडलं तो स्ट्रीट आहे. आम्ही त्याला रिटर्न पाठवल्यानंतर ज्या दिवशी त्याला रिटर्न पाठवलं रात्री कोणीच झोपलेलं नाही, सर्व रडतात आहे. मग सकाळी परत मी त्या पोराला फोन करून म्हटलं आण त्या डॉगला, आम्ही सांभाळू. मग आम्ही त्याला सांभाळलं, कारण की त्यांनी खोटं बोललेलं आणि 10000 मध्ये स्ट्रीट डॉगला विकलेलं. ओ, मग मी NGO वगैरेला कॉल लावून कंप्लेंट वगैरे केली आणि त्याला बोली त्या माझ्या फ्रेंडचे पैसे रिटर्न देशील तू 10000. मग त्यांनी रिटर्न दिलं, म्हटलं ह्या डॉगचे आम्ही पैसे नाही देणार, कारण की हा स्ट्रीट आहे ना, आम्ही ह्याला ठेवणार. दिस इज व्हेरी नाईस. बरं, तर आधी आता तू म्हणालीस की तुझी ते टिकटॉकवरची जर्नी बंद झाली, मग त्याच्यानंतर इंस्टाग्राम आणि आता तू वेगवेगळ्या ॲप्सवरती आहेस, राईट? सो जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल जातो ना, मेड बी ऑन एनी ऑफ द प्लॅटफॉर्म्स, नॉट जस्ट टिकटॉक बट कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल जातो, त्याच्यानंतरचा दुसरा दिवस तुझा कसा गेला होता? असा गेला होता की लवकर सकाळी उठायचं आणि व्हिडिओ बनवायची सुरुवात करायची, कारण एक आपल्याला तो एक पॉवर भेटतो की अरे बघ हा व्हिडिओ चांगला गेलाय, तर सकाळी उठायचं आणि लवकर लवकर व्हिडिओ बनवायची आणि पोस्ट करायला. पण नाही व्हायरल नाही होत, मी खूप बघितले असं. आणि तो फीलच वेगळा जेव्हा व्हिडिओ व्हायरल होते ना,
पण मला असा व्हिडिओ व्हायरल करायचा ना की लोकांनी माही देशपांडेला ओळखायला, पण अजून तसं झालं नाही आणि लवकरच तो होईल, मी गॅरंटी देते तो होईल. कारण की खूप झालं ना, एक एक व्यक्ती बघ आपल्या एका नेचरमुळे फेमस होतो. माझा अजून बहुतेक बाहेर नाही निघालाय, तो निघायचा बाकी आहे, तो निघेल. आणि बरं, मी जेव्हा ठरवलं किंवा जेव्हा टीमने रिसर्च केला तेव्हा कळलं की ती पुण्याची आहे, ती महाराष्ट्रीयन आहे, तुझ्या व्हिडिओजवरनं खरं तर असं दिसून येतं. आणि खूप लोकांचा हा गैरसमज आहे की तू नॉर्थ इंडियन आहेस, म्हणजे तू महाराष्ट्रीयन नाही आहेस, तू मराठी नाही आहेस. तर त्याच्याबद्दल काय सांगशील, तुला कधी असे इन्सिडेंट आले आहेत का की तुला समोरून असं सांगण्यात आलंय? खूप 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 मला मला कमेंट सुद्धा तशी येतात की तू महाराष्ट्र नाहीस, तू टिकली लावते, तू एवढी चांगली मराठी कशी बोलतेस, तू मराठीमध्ये एवढं चांगलं गाणं. अरे मी आहे महाराष्ट्रीयन, तर समजत का नाही? आणि खूप लोकांना असा प्रॉब्लेम पण होत आहे, कारण मी आपल्याच रिलीजनला मानत नाही असं नाही, मी सर्वांना मानते, हिंदू मुस्लिम सिख काही असो ना, मी सर्व टेम्पलमध्ये जाते, चर्चमध्ये जाते, दर्गेमध्ये जाते. तर खूप लोकांना प्रॉब्लेमसुद्धा होतं, म्हणजे लोक असे कमेंट्स करतात की ते हर्ट होतात. तर मध्ये मी दर्गेला गेलेली, त्याचं मी असा व्हिडिओ पोस्ट केलेला, तर लोक बोलते लाज वाटायला पाहिजे तुला महाराष्ट्र असून तू दर्गेत जाते. तसं नसतं, माझं एक बिलीव आहे की मी सर्वांमध्ये करते. तुम्हाला माहिती आहे का मी किती मंदिरमध्ये जाते, का किती पाया पडते की माझ्या घरात कोणते मंदिर आहे, माझं देव कोणते, तुम्हाला नाही माहीत, तर मला असं वाटतं की कमेंट नको करा, कारण की ते हर्ट होतं. आणि आता मी चांगलं आहे म्हणजे बोलतो माझं मन स्ट्रॉंग आहे, पण कोण कोण असेल ना ज्यांना ते लोक एवढं बोलत असेल, त्यांच्यावरती काय म्हणजे जात असेल त्यांनाच माहिती. कारण की मला असे वाईट कमेंट मला बिलकुल नाही आवडत, बिलकुल. बरं, मग आता तू कमेंट वरती आलीसच आहेस, तर तीन असे कोणते कमेंट आहेत जे तुझ्या फोटो व्हिडिओज वरती हमखास असतात? इट कॅन बी एनी फनी कमेंट ऑर इट कॅन बी एनी सिरियस ऑर समथिंग. एक तर फनी कमेंट आहे जी मी सर्व बॉइजला बोलणार, नेहमी सर्व बॉइज मला एकच कमेंट करतात की मेरी एक्स आपके जैसी दिखती है, मेरी रिसेंट गर्लफ्रेंड आपके जैसी, म्हणजे माझं फेस एवढं कॉमन, एवढी कॉमन. मी नेहमी नेहमी मी कोणत्याही फ्रेंडला पण किंवा फ्रेंडच्या फ्रेंडला पण भेटली, अरे मेरी एक फ्रेंड आहे वो सेम आपके जैसी दिखती है, म्हणजे एक हा तर कमेंट असणारच असणार. नंतर एक कमेंट माझ्या स्माईलवरती असतो की तुमची स्माईल खूप चांगली आहे, आणि तेच मग ब्युटिफुल, क्यूट, इनोसेंट. मी इनोसेंट बिलकुल नाही, मी इनोसेंट बिलकुल नाही आहे, मी खूप मस्ती करते, मी खूप मस्ती खोर आहे. तर तेच कमेंट असतात. आणि माझे फेवरेट कमेंट तरी मला कोणी माझी तारीफ केलेली मला खूप आवडते. आणि कमेंटमध्ये ज्यांनी खूप जास्त लिहिलेलं असतं ना माझ्याबद्दल, मी नक्की त्याला रिप्लाय देतेच देते, कारण की मला असं वाटतं त्याची मेहनत आहे, त्यांनी एवढं माझ्यासाठी वेळ काढून एवढं टाईप केलं, तर मी थोडं काय माहिती कॉपी पेस्ट पण असू शकतो, पण मी त्याला रिप्लाय देतेच देते की जाऊ दे, माझ्या मागे एवढा टाईम वेस्ट करतात लोक, त्यामुळे थँक्यू. अच्छा, टाईम वेस्ट करतात आणि इन्व्हेस्ट पण करतात. टाइम हा ते पण असतं, वेस्ट पण आहे इन्व्हेस्ट पण. हा राईट, जे नेगेटिव्ह कमेंट आहेत दॅट इज अ वेस्ट ऑफ टाइम, अँड जे चांगले कमेंट करतात ते इन्व्हेस्ट करतात, तर थँक्यू सो मच. वा, बरं, आता ह्या सगळ्यामध्ये जसं तू आता तुझी जर्नी सांगितलीस की पप्पा गेल्यानंतर तीन बहिणी आणि आईने कसं सांभाळलं, सो आता घरच्यांचा तुझ्या या सगळ्या प्रोफेशनसाठी कशा पद्धतीने सपोर्ट आहे? स्टार्टिंग पासूनच माझ्या फॅमिलीचा माझ्यामध्ये काही प्रेशर नव्हता. मी आता बोलतो ना, कोण फॅमिली अशी थांबवते की बाहेर नाही जायचं, इथं नाही जायचं. माझ्या फॅमिलीनी कधी, मी डॅडीज बॉय आहे, माझ्या स्टेटस माझ्या बायोवर जर तुम्ही बघितलं असेल तर, कारण की माझे डॅडी बोलायचे तू बॉय आहे, मी आधी तशीच राहायची गुंडा मवाली टाईप, माझ्या डॅडीचं नाव घ्यायची आणि अशी. तर माझ्या मम्मीनी माझ्या डॅडीनी कधीच मला थांबवलं, आणि डॅडीच्या गेल्यानंतर मम्मीनी कधी मला असं फील नाही केलं की तू मुलगी आहेस, इथं नाही जायचं, तिथं नाही जायचं. म्हणजे मी पार्टीला पण जायची तर जा, मी रात्री यायची, मध्यरात्री यायची, तरी माझ्या मम्मीला ट्रस्ट होता, आणि तो ट्रस्ट मी कंटिन्यू ठेवला आणि मी ठेवणार. माझं असं आहे की कोणत्याही मुलीने अगर जर तुमची फॅमिली ट्रस्ट करते तर प्लीज तो ट्रस्ट कंटिन्यू ठेवा, कारण की त्याच्यानंतर मी खूप लोकांना बघितले, खूप असं घाण फील होतं की तुम्ही काय करतात. तर आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझी आजी जी आहे, माझी आजी, माझी मावशी, माझी मम्मी आणि माझे पूर्ण सिस्टर, ह्यांचा माझा एवढा मस्त बॅक सपोर्ट आहे ना, मी काही माझी व्हिडिओ पण एक टाकली ना की ते लगेच शेअर करतात. आणि माझी मम्मी लगेच आपल्या स्टेटसवरती ठेवणार, व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती. तर मला कधीही त्यांचं असं नाही झालं की मला सपोर्ट नाही भेटला. माझी मम्मी बोलणार
की अरे जा तू कपडे नवीन घेऊन ये, तू आता कंटिन्यू तर नाही करू शकत ना या कपड्यांवरती, मग तू हा मेकअप कर, बघ या पोरीने हा व्हिडिओ बनवलाय, तू पण असंच बनव, तू पण असे, म्हणजे असे सपोर्ट असतात. माझ्या बहिणी पण मला इन्स्टाला डायलॉग्स व्हिडिओज जे आहे ते पाठवत असतात की तू हे बनव. माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहे. माझ्या यूट्यूब व्हिडिओसाठी पण ते लोक सपोर्ट करतात मला की दीदी चल आपण व्हिडिओ, आत्ता आम्ही काल गेलेलो मॉलमध्ये व्हिडिओ बनवायला, तर माझे सर्व सिस्टर्स होते माझ्यासोबत. वा, म्हणजे अशी अशी फॅमिली जी सपोर्टिव्ह असते ती मॅटर तर करते, पण आपण जसं तू मगाशी म्हणालीस की घरच्यांचा विश्वासघात होऊ नये ह्याची काळजी घेणं सुद्धा हे आपल्या हातात असतं, तेव्हाच तो सपोर्ट आपल्याला मिळत राहतो. तर फॅमिलीच्या सपोर्टबद्दल सांगितलंस, जर्नीबद्दल सांगितलंस, आता जे तुझे फॅन फॉलोअर्स आहेत, जे तुला खूप आधीपासून फॉलो करतायत किंवा जे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत, त्या फॅन्ससाठी म्हणून तू काय सांगशील? काहीच नाही, मला ते एवढंच बोलत थँक्यू सो मच. मला तुम्ही एवढं बघतात आणि काय माहिती तुम्ही झेलत पण असेल मला, कारण मी एवढी स्टोरीवरती मस्ती करत असते, काही टाकत असते, म्हणजे माझा जो नेचर आहे तो मी दाखवत असते की बघा ही बाय नेचर मी अशी आहे. तर त्याच्यामुळे थँक्यू. आणि तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, ते टिकटॉकला पण सपोर्ट केला, यूट्यूबला पण करता, ते इंस्टाग्रामला पण करता, ते तर टचवूड मला असं वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे आणि मी अशीच ब्लेस्ड राहावी, आणि जे कोणी मेहनत करते मला असं वाटतं सर्वांच्या मागे ब्लेसिंग्स असावी. सो माहीने इतक्या छान गप्पा मारल्या आहेत, पण आपलं एक रिच्युअल असतं राईट, इथे आलेल्या प्रत्येकासोबत आपण एक रॅपिड फायर खेळतो आणि त्यांचे काही सिक्रेट्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो राईट. सो माहीला पण आपण असं नाही जाऊ देणार आहे ना, सो रॅपिड फायर खेळूयात आपण. आणि मी तिला काहीच सांगितलं नव्हतं की रॅपिड फायर वगैरे काही करणार आहे मी तिच्यासोबत. बिलकुल नाही सांगितलेलं आहे, ॲज ऑफ सडन झालं आणि मला आता थोडी असं वाटतं काय विचारणार. खूप सोपं आहे, तुला मी एक शब्द देणार, नेक्स्ट सेकंडला तुझ्या डोक्यात जे शब्द येतील ते तुला बोलायचं. माझे तर काही येतील काय बोलणार, मला काहीच नाही माहित, तरी आपण ट्राय करू. ओके, फर्स्ट इज युअर नेम माही. समीक्षा. हा समीक्षा, त्याचं कारण तू सांगशील, कारण की खूप कमी जणांना माहिती राहील. कारण मी जेन्युइनली हे खूप खरं बोलते, फेसबुक ज्या टायमाला आलेलं त्या टायमाला रिअल नेम खरंच कोणी नाही टाकत होतं, मी पण नाही टाकायची, त्यामुळे मला एक असं फेक नाव पाहिजे होतं की काय टाकू काय टाकू. तेव्हा क्लिक झालं की माही, म्हणजे असं एक छोटंसं नाव आहे 4 words की टाकू शकतो, ते टाकलं. त्याच्यानंतर मला फेसबुकवरती पण एवढे लाईक्स कमेंट्स, म्हणजे मी फेसबुकवरती पण फेमस झाले. फेसबुकने जर 5000 फ्रेंड्स नाही लिमिट ठेवली असती तर मला आता वाटतं तिथे पण माझे मिलियन फॉलोअर असते, पण आता तिथे 5000 लिमिट आहे. तिथनं मग तोच नाव कंटिन्यू ठेवला मी, पण खरं नाव समीक्षा. खरं नाव समीक्षा. ओके, सेकंड प्रेम. सांगू सर, प्रेम म्हणजे काय ते मला असं आई. हा ओके, मैत्री. मैत्री आय लॉस्ट, मी आता माझ्या एका फ्रेंडला लॉस्ट केलं नोव्हेंबरमध्ये, तर मैत्रीण म्हणजे सना नाटी. ओके, आवडती डिश. माझी चिकन. आवडता कलर. ब्लॅक. आवडती व्यक्ती. माही देशपांडे. मैं खुद की फेवरेट हूँ. येस. ओके, आत्तापर्यंतचा फेवरेट कमेंट एखादा. फेवरेट कमेंट अडॉरेबल. ओके, एक फेवरेट मेल इन्फ्लुएन्सर किंवा डिजिटल क्रिएटर आणि फीमेल डिजिटल क्रिएटर. जी मला आवडतं. हां, मेल आणि फीमेल दोन्ही एकही सांगायचंस. बापरे, खूप मोठी लिस्ट आहे वाटतं तिच्याकडे. असं तर मला सर्वच आवडतात, मग असं नाव आलं, पण माझे फ्रेंड्स पण फेमस आहे बोलून तू माझं नाव नाही घेतलंस. अच्छा, विल स्किप इट. राडे होतील ना बाहेर जाऊन. लगेच बोलले, एकदा इंटरव्ह्यू देखी आई आणि परत आमचं नाव नाही घेतलंस. ओके, विच प्लॅटफॉर्म डू यू लाईक द मोस्ट, इंस्टाग्राम, फेसबुक की यूट्यूब? इंस्टाग्राम. ओके, तीन शब्द जेव्हा तू खूप जास्त रागात असतेस आणि बोलतेस? निघित ना. माझं काही होतं, माझ्या घरात सुद्धा काही होतं, निघा चला निघा, माझं एवढं आणि मी बाय नेचर तशीच आहे. ओके, तीन गोष्टी ज्यांच्याशिवाय तू जगूच शकत नाहीस. तीन गोष्टी, एक तर माझा फोन, कारण की ऑब्व्हियसली माझ्या फोनमुळेच मी एवढी वाढली आहे पुढे, आणि तो माझी अर्निंग बेसच माझा फोन आहे, तर मी माझ्या फोनला बिलकुल नाही सोडू शकत. मी माझी माझ्या फोनची पूजा पण करते लक्ष्मीपूजनला. आणि माझी फॅमिली अँड द वन आय लव्ह. बस. वा, बरं, तर माही तू आपल्याला रॅपिड फायरची उत्तरं पण खूप छान पद्धतीने दिली आहेस आणि गप्पाही खूप छान मारल्या आहेस, तुला कसं वाटलंय? मला तर खूप म्हणजे असं खूप आवडलंय. लाईक मराठी इंटरव्ह्यू मी कधीच नाही दिले, लोकमतमध्ये फर्स्ट टाईम देऊन मला असं वाटलेलं म्हणजे काय प्रश्न असणार. हिंदी दिलेत, म्हणजे असं हिंदीमध्ये
ऍटलीस्ट थोडा कॉन्फिडन्स आहे, पण मराठीमध्ये एवढा नव्हता. कारण की मला असं वाटत होतं की मी मराठी कशी बोलणार. एक तर फर्स्ट ऑफ ऑल मराठी मी घरातच बोलते, बाहेर हिंदीच माझं कंटिन्यू. कारण की ते फ्रेंड, तर कधी कधी असं होतं ना की मी माझ्याच मराठी फ्रेंड्स बरोबर बोलते आणि मी अरे तवा ते झालेलं, अरे ते तवा काय, तवा गॅसचा तवा, तेव्हा बोल तेव्हा. तर मला एवढे ते लोक म्हणजे असे नुक्स काढत असतं, म्हणून मला असं वाटत होतं की मी आधी सुद्धा ह्याला विचारलेलं की माझं हिंदीमध्ये होणारे इंटरव्ह्यू मराठीमध्ये, मग त्यांनी बोललं की मराठीमध्ये. म्हटलं ठीक आहे, मी प्रिपेअर करते आणि थोडंसं मराठी आणते स्वतःमध्ये. कारण की तेच घरातच मराठी बोलते मी, त्याच्यामध्ये मी कधीच बोलत नाही, बाहेर हिंदीच असतं त्यामुळे. ओके, बट नो प्रॉब्लेम, तू जितका काही गप्पा मारलायस ते आम्हा सगळ्यांना नक्कीच आवडलेले आहेतच. आणि नाही केलं, नाही अजिबात नाही. सो तुम्हाला सुद्धा माहीच्या गप्पा खूप आवडल्या असणार आहेत, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप जास्त लाईक करा आणि शेअर करा. शेअर करत असताना इंस्टाग्रामवरती लोकमत सखीला आणि माही देशपांडेला टॅग करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत तुम्हाला अजून कोणत्या डिजिटल क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, ॲक्टर्स, मॉडेल्सचे इंटरव्ह्यूज आम्ही कव्हर करावेत त्यांचीसुद्धा नावं तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.